दिवाळीचा सण म्हटलं की आपल्याकडे स्टार्ट होते ते दिव्याच्या वाती बनवण्यापासून. सो मी घेऊन बसली होती कापूस आणि मी बनवल्या वाती, जे 5 दिवस असतात त्याला लागण्यासाठी. त्याच्यानंतर होतं वसुबारस. सो मी वसुबारसची रांगोळी काढत बसलेले. कंप्लीट. तर ही बघा आपली रांगोळी आहे वसुबारसची. त्याच्यानंतर ही आहे माझी नेक्स्ट डेची रांगोळी. त्याच्यानंतर नेक्स्ट डे आपल्या घरी देवघराला आपण सजवलं होतं लाईट्स वगैरे लावून. तर आपलं देवघर आहे. मी मॉर्निंग वॉकवरून येत असताना मला कमळाचे फूल दिसले. सो मी ते पण घेऊन आले लक्ष्मीपूजनच्या दिवशी. मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे हार बनवत बसलेले मी गाडीसाठी आणि आपल्या दारांसाठी वगैरे हार बनवून घेतले. मग आपल्या गाडीची वगैरे पूजा झाली. संध्याकाळी मी बसले होते आपली लक्ष्मीपूजनची रांगोळी काढायला. आणि ही आहे आपली लक्ष्मीपूजनची फायनल रांगोळी. सांगा तुम्हाला कमेंटमध्ये कशी वाटली माझी रांगोळी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती अंगणात.
त्यानंतर आपण लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी म्हणून लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी अंगात अशी फूल टाकले होते, जेणेकरून लक्ष्मीमाता आपल्या घरी येईल आनंदामध्ये. आणि लक्ष्मी मातेच्या येण्यासाठी आपण असे पाऊल टाकले होते, या पाऊला थ्रू माता आपल्या घरी येईल यासाठी. हे जस्ट सिम्पल असंच केलं होतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री. रात्री लक्ष्मीपूजन ठेवलं होतं तर देवा. नेक्स्ट डेला मॉर्निंगमध्ये आपल्या दारात आले होते नंदी बैल. तुम्ही बघू शकता बैलांना नॉर्मली चार पाय असतात, पण यांना या नंदी बैलला वरतून एक पाय आलेला आहे, सो यांना नंदी बैल म्हटलं जाते. एक्स्ट्रा पाय आलेले असतात तर हे देवाचे मानले जातात. तुम्हाला आपले ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.